तमाम बौद्ध बांधवांसाठी पवित्र स्थान असलेल्या देहू रोड इथल्या धम्मभूमीवर गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आज संबंध भीमसागर लोटला होता. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे 1956 मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा दिली, पण त्यापूर्वी 1954 मध्ये आंबेडकरांनी देहू रोड इथल्या धम्मभूमीवर गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करत बौद्ध धर्माचा पताका फडकवला. त्यामुळे दरवर्षी 25 डिसेंबरला लाखो अनुयायी या ठिकाणी येऊन अभिवादन करतात. 1953 साली येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. ती प्रतिज्ञा बाबासाहेबांनी खरी करून दाखवली आणि 25 डिसेंबर 1954 साली रंगून येथे त्यांना दान मिळालेली बुद्ध मूर्ती त्यांनी स्वहस्ते देऊ रोड येथे प्रतिस्थापन केली. त्यामुळे 14 ऑक्टोबर 1956 ला जरी नागपूरला 9 कोटी जनतेला दीक्षा दिली असली तरी देहू रोडला त्यापेक्षाही महत्त्व आहे. त्यामुळे राज्यातून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी दरवर्षी देव रोडला येऊन येथे वंदन करतात. 64 वर्ष झालं आज बौद्ध अनुयायी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जी मूर्तीची स्थापना केलेली आहे त्या स्थापनेनंतरपासून सुद्धा सर्व बौद्ध अनुयायी या ठिकाणी येत असतात. ज्याप्रमाणे दीक्षाभूमीला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व या ठिकाणी देवरोडच्या दीक्षाभूमीला आहे. मोठं समाधान वाटतं, गर्व येतो की आम्हाला असं वाटतं की आम्ही बाबासाहेबाच्या अनुयायी आहेत. आलंच पाहिजे सगळ्यांना, इथं येऊन दर्शन घेतलंच पाहिजे, असं माग राहण्यात काही अर्थ नाही. टोका परळी जिल्हा बीड येथून आलेलो आहे बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी मूर्तीचं आणि मूर्तीची बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1954 ला बाबासाहेबांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे म्हणून माझी मिसेस आणि मी पाहण्यासाठी आलेलो आहे आणि त्यांचं दर्शन मला अतिशय चांगल्या प्रकारे मिळालेलं आहे आणि आम्हा दोघांच्या मनाचे असे समाधान झाले की हे दर्शन पाहून दर्शन घेऊन खूप आनंद झालेला आहे. 1954 ला बुद्धांची मूर्ती बाबासाहेबांनी आपल्या स्वतः हाताने बसवलेली आहे, स्थापन केलेली आहे. तर माझी अशी विनंती आहे सर्व भीम सैनिकांना आणि आपल्या बौद्ध बांधवांना आणि भगिनींना अशी विनंती आहे की तुम्ही जरूर जरूर दरवर्षी इथे एक दिवस काढून बुद्ध मूर्तीचे म्हणजे बुद्ध मूर्तीला वंदन करायला या. गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारीला भीमसैनिकांवर दगडफेक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर देहू रोड येथील धम्मभूमीवर असा प्रकार घडू नये यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. बंदोबस्तासाठी 7 पोलीस निरीक्षक इन्स्पेक्टर दर्जाचे, 20 सब इन्स्पेक्टर एपीए दर्जाचे आणि जवळपास 300 ट्रॅफिक व इतर कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. जवळपास राज्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्यातून मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. त्याप्रमाणे सकाळपासून गर्दीचा ओघ सुरू आहे. पोलीस बंदोबस्त ही चोख आहे, शांततेत सर्व व्यवस्था चालू आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1954 साली या धम्मभूमीवर स्वहस्ते बुद्ध मूर्तींची प्रतिष्ठापना केली, त्यामुळे भीम अनुयायींना याचे नागपूरच्या दीक्षाभूमी एवढेच महत्त्व आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.